हेडलाइन्स प्रायोजक सोफा फैक्ट्री द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ। बारसू मधील रिफायनरीचा वाद पेटला, पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट। बारसूतील रिफायनरी विरोधकांचं आंदोलन 3 दिवस स्थगित, माती सर्वेक्षण न थांबवल्यास पुन्हा आंदोलनाचा सरकारला इशारा। राष्ट्रवादीही बारसू बाबत सकारात्मक, अजित पवारांच्या भूमिकेनं उद्धव ठाकरे एकाकी पडल्याची चर्चा। राज्यातील बाजार समित्यांसाठी मतदान पूर्ण, काही ठिकाणी गालबोट, शनिवारी मतमोजणी। परळीत बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मुंडे बहीण भाऊ दिवसभर मतदान केंद्रासमोर, मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न। कोर्लईतील मंत्रालयातून गायब झालेली फाईल अखेर समोर, प्रकरणाचा तपास करण्याची शिंदेकडून मागणी। राज्यात ऐन उन्हाळ्यात नद्यांना पूर, फळबागांचा तोंडात नुकसान, शेतांमध्ये गारांचा खच, शेतकरी देशोधडीला। जिया खान मृत्यू प्रकरणाचा 10 वर्षांनी निकाल, सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता। स्पॅम कॉल्समुळे त्रस्त मोबाईल, ग्राहकांना दिलासा, टेलिकॉम कंपन्या वापर करणार AI फिल्टर। गौतमी पाटीलचा चक्क बैलांसमोर डान्स, मुळशीतील मांडव क्रीडा कार्यक्रमामध्ये जलवा।